गजर हरिनामाचा। व्यसनादेश देहाचा विसर पडत नाही बरं का? माणसं म्हणतात दारू पिल्या विसर पडतो, दारू पिल्या शरीराचा विसर पडत नाही। जर असं जर असत तर बऱ्याच वेळेला ऑपरेशन करत असताना त्यांना दारू पाजायला सोपं गेलं असतं, बरोबर आहे डॉक्टर साहेब? ऑपरेशन करताना डॉक्टरला सगळं सोपं झालं असतं की एक काम करा ना, त्याला शरीराचा विसर पाडायचा आहे ना, पाजा दारू। नाही, दारूने शरीराचा विसर पडत नाही, देहाचा विसर जर पाडायचा असेल तर देवाला विनंती करावी लागेल, प्रार्थना करावी लागेल। नाही नाही, देवच आपल्याला देहाचा विसर पाडू शकतो। जगद्गुरु तुकोबार आहे देवाला विनंती करता, देवा देहाचा विसर पाडी मज। आता इथं थोडा एक पुन्हा बारकावा सांगतो, थोडा वेगळ्या बाजूला। वास्तविक पाहता तुकाराम महाराजांना देहाचा विसर पडण्याची गरज नव्हती। तुकाराम महाराजांना देहाचा विसर पडलेलाच होता। त्यांनी हे जे मागणं मागितलं हे तुमच्या आमच्यासाठी, कारण त्यांच्या बोलण्यातून स शब्द आहेत। अस्वासा कोठे अस्वासा कोठे आठवची नाही देहीच विधी भोगू दशा। जगद्गुरु तुकोबार यांच्या जीवनातला एक प्रसंग आहे। तुकोबार यांची पत्नी जिजाऊ तिला अवनी म्हणायची। एक वेळेला तुकोबारांची मेवणे आले घरी, मेवणे बायकोचा भाऊ। तुकाराम महाराज नेहमी भंडाऱ्या डोंगरावरती असायचे, भजनाला गेले की जिजाईनं घरून स्वयंपाक तयार करायचा आणि तिथपर्यंत घेऊन जायचा। कधी भंडाऱ्या डोंगराव, कधी भामचंद्रा, कधी वरोड्यावरती। योगायोगानं अवधीनं सांगितलं का हो, किमान आजच्या दिवस तरी घरी जेवण करा, माझा भाऊ आलाय फार दिवसाच्या नंतर। तुकाराम महाराज म्हणते काही हरकत नाही आम्हाला, काय तिथं गेले तरी भजन, घरी राहिले तरी। असा ऐसा कोठे आठवची नाही, सुंदर स्वयंपाक बनवला पण भाऊ आला, भाऊ आला, भाऊ आला। तुमच्याकडे काय नसतं तसं, म्हणजे नवऱ्याच्या नात्यातले पाहुणे आल्यावर आणि आपल्या माहेरचं कोणी आल्या, दोन्हीकडचं कोणी आलं तरी स्वयंपाक सारखाच असतो का? काही बदल असतो? कसं असतं का, कोणी येत जातच नाही तुमच्याकडे? याच्यातले काही काही कॅलेंडर लय जबरदस्त आहेत। याच्या माहेरचं कोणी येऊ द्या स्वयंपाक, हा अर्ध्या तासात तयार, टाइमच नाही लागत। हे नेमकं बैठकीत बाटल्या बाटल्या म्हणते हे मग आता पाहुणे आले स्वयंपाक करा, ते म्हणते हो झालाय पाच मिनिटातच बसायचे भोर इतके लोक। आणि मालकाचं कोणी मित्र कंपनीतलं यावा, मालकाच्या मित्र कंपनीत आल्यावर मग त्यांनी सांगायचं तिथून पुढे स्वयंपाक। मग ती म्हणते होय आणि मग सकाळच्या चपात्या आहेत आणि थोडस भाजी करू का? दोन मुस्काडीत दिल्या पाहिजे की ना, बाहेर झालं की गरम गरम करते। नवऱ्याकडचं कोणी नातलं आलं की ते म्हणते सकाळची भाजी वाटे आणि भाजी करू का? घरातली अन्नपूर्णा माता ही सुग्रण असते, ती अन्नपूर्णा असते। मी नेहमी घटना सांगत असतो, ज्या घरात भरपूर अन्नदान होते ना त्या घरात अन्नधान्याला कधीच कमतरता नसते, कधीच कमतरता नसते। जे काही सात दिवस सप्ताहात अन्नदाते अन्नदान देणारे आहेत ना, खरोखर अभिनंदन करण्यासारखे त्यांचं।
अभिनंदन करण्यासारखे, सगळ्यांनी स्वागत करायचे त्यांच्या कार्यावर. दररोज अन्नदा. आणि असं नाही आम्ही काही काही ठिकाणी कार्यक्रमाला गेलो बघतोच ना, भजनी मंडळ तेवढंच, बाकीचं कोणी आलं काही कोण आहे गावातलं नाही तुझा काय काय लागलं असं होत. इथं तसं नाही, सकाळी नाश्ता सुद्धा असेल सगळ्यांना पोटभर. आणि जे जे कोणी अन्नदान करतात, आप्पा मला पुन्हा त्यातली त्यात नवद वाटलं. नर तर काल परवा पठांची पंगत होती बरोबर ना. अरे काय अनेक गावात जर गेलो आम्ही तर काय जाती द्वेष पाहायला मिळतो, जाती द्वेष पाहायला मिळतो. मंत्री वाटतं तुमच्याकडे येऊन हा एक नवीन गुण आम्ही दुसऱ्या गावातल्या लोकांना सांगू शकतो. चला हिंगणगावला बघा, तिथं मुस्लिम समाजाचे व्यक्ती अन्नदान करतात. मुस्लिम समाजाचा व्यक्ती दररोज सकाळी 3:30 वाजल्यापासून संध्याकाळी 1:30 वाजेपर्यंत सारखा माईकडे अलौशन करत असतो. मुस्लिम समाजाचे व्यक्ती इथं दान धर्म करतात. हिंदू धर्मात आणि मुस्लिम धर्मात थोडा आणि भेद पाहायला मिळत नाही असं गाव जर कोणतं असेल तर ते हिंगणगाव. अरे मुस्लिमाचं जर शरीर फाडलं तर त्याचंही सुद्धा रक्त लालच आहे आणि हिंदूच सुद्धा रक्त लालच आहे ना. काय त्याचा जसा जन्म झाला तसाच आपला जन्म झालाय ना. असं थोडंच एक मुसलमानाचे डोळे पुढे येतात हिंदूचे मागे, असं काही बदल आहे का? काही नाही. प्रत्येक हा सारखाच आहे. प्रभूची लेकरे सारी तयाला सर्वही प्यारी कुणाला तुच्छ लेखारे जगाला प्रेम अनुभवे खरा तू एकचे धर्म. सगळेजण पाठीमागे म्हणा बरं. खरा तू एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे आता हेच वर्चस्वरात म्हणायचं. एका देवाचे निकरेत आपण सगळे. इथं कोणीच कोणाशी भेदभाव करायचा नाही. आपलं गाव कोणतं आहे? कोणतं गाव आहे आपलं? गाव कोणतं आपलं? तुम्ही तुमच्या गावाचं नाव सांगितलं, तुम्ही उदाहरण सांगत असत तसं झालं. कीर्तनात बोलता वेळेस सांगितलं की 7 दिवसात ह्या गावातले सगळे मरणार आहेत. सगळे लोक नाराज झाले, एक जण हसू लागला. म्हणलं काऊन असाय ते? म्हणलं मी या गावात तर नाही. बरोबर, त्यांनी त्यांच्या गावाचं नाव सांगितलं. पण आपल्या सगळ्याच गाव एकच आहे आणि त्या गावाचं नाव आहे मृत्यूलोक. काय नाव आहे गावाचं? नाव आपल्या मृत्यूलोक. या गावातले आपण सगळे एक ना एक दिवस मरणार. कोण कधी जाणार हे माहित नाही ना. क्षणभंगूर नाही भरवसा, फारे सावध तोडा मायाशा. काही न चले मग गळा पडे न फासा, पुढे हुशार थोरा हे वळसागा. राम राम स्मरावे, क्षणभंगूर भरवसा नाही. आपण आता कीर्तनात बसलेले दिसायला लागलो. उद्या सकाळी आपण सगळेच जण झोपीतून उठू याची खात्री आहे का आपल्याला? काही आहे आपल्याकडे पुरावा देखी? समजा आता कीर्तन संपलं, आपण आपल्या घरी गेलो होतो झोपलो, एखादं समजा नाहीच उठलं तर तसं काय होऊ नये म्हणा.
होणार नाही अवधूत दत्तात्रय भगवान तसं काय होऊ देणार नाही. पण जर समजा एखाद्याचा कदाचित राजीनामा पडलास तर आपल्या हातात एका काही कधी काय घडेल हे आपल्या हातात. त्याच्यामुळं या मृत्यूलोकात आलोत ना आपण, मग एकमेकाशी भेदभाव करण्यापेक्षा आनंदाने प्रेमाने जीवन जगण्याचं काम करा. मी हे सांगतो देहाचा विसर पडणं इतकं साधं सोपं नाही. संतांना देहाचा विसर पडलेला आहे, आपल्याला विसर पडण्याची गरज आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या घरी मेहुणा आलेला, त्या अवलीनं सुंदर स्वयंपाक बनवला, पण प्रेमाच्या भरात घाई गडबडीत त्या स्वयंपाकात मीठ घालायचंच विसरलं. होते कधी कधी अति आनंदात किंवा अति दुःखात असं होत असत, स्वयंपाकात मीठ टाकायचंच विसरलं, भाजीत मीठच नाही. जेवायला वाटलं तुकाराम महाराजांना सुद्धा, भावाला सुद्धा, दोघेही जेवायला बसले. तुकाराम महाराज पोटभर जेवले. भाऊ होत लाजाळू, त्याने आपलं चापत चापत कशी बशी कोर अर्धी पोळी खाल्ली. तुकाराम महाराज पोटभर जेवले, अवधीच लक्ष होत. मी सगळा स्वयंपाक दादासाठी केला आणि दादा का खात नाही, दादा का जेवत नाही, जाऊ काय त्याची तब्येत बरोबर नसत. या दोघांची जेवणे झाली आणि जेव्हा अवधी स्वतः जेवणासाठी बसली तेव्हा पाहत्या जिजाऊ मासाहेब, जिजाऊ तर त्यावेळेला त्या स्वयंपाकात मिठच नाही. ताड दिशी जेवता जेवता उठल्या, तुकाराम महाराजाकडे आल्या. काय म्हणल्या? तुकाराम महाराज म्हणले काय झालं, तुम्ही पोटभर जेवला? म्हणजे हो, माझा भाऊ जेवला नाही. तुकाराम महाराज म्हणजे मी काय केलं त्याला, मी थोडंच म्हणतो जेवू नको नाही. पण तो जेवला नाही त्याचं कारण काय? तुकाराम महाराज म्हणजे मला काय माहित, तो घरातच त्याला विचारा, त्याला विचारा. म्हणजे अहो स्वयंपाकात मीठ नव्हतं तुम्हाला सांगता येत नव्हतं का? म्हणजे मीठ नव्हतं सांगता येत नव्हतं का? तुकाराम महाराजांनी सांगितलं काय खातो आम्ही, कसया सांगाते कैसे लागते हे देव रुची. आम्ही काय खातो आमची आम्हालाच कळत नाही. सरदार असावं, चांगलं स्वादिष्ट असावं, खमंग असावं असं आम्ही खाण्याचा प्रयत्न करत नाही. जे काही आमच्या समोर आलंय ते अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणून आम्ही सेवन करतो. म्हणजे तुकाराम महाराजांना देहाचा विसर पडण्याची गरज नव्हती. तुकाराम महाराजांना देहाचा विसर पडलेला आहे, तरी सुद्धा जर तुकाराम महाराज ही मागणी मागतात तर असं समजावं ही मागणी तुमच्या आमच्यासाठी. देहाचा विसर पाडी मज, आणि बरोबर आहे, देहाचा विसर पडला ना तर आपल्याला विनाकारण काही प्रयत्न करण्याची गरजच पडणार नाही. विठ्ठलराव आपला खर्च वाढलाय का उत्पन्न वाढले? प्रत्येकाला विचारतो मी, काय वाढलंय आपलं? हा खर्च वाढला का उत्पन्न? तो काय खर्च म्हणजे काय? काय वाढला आपला? खर्चच वाढला. हे जुने जे काय वयोवृद्ध मंडळी आहेत, या वयोवृद्ध मंडळीकडे जर बघितलं ना, मला वाटतं यांना एक एक ड्रेस असायचा, बरोबर आहे का? अंगावर घालण्यासाठी टोपी असली तरी एकच घरात टोपी, एकच सदरा. धोतर असेल तर एकच धोतर, बंडी असेल तर एकच बंडी, बूट असेल तर तो एकच पायातला. म्हणजे एकच जोड बन ना, एक पाय का एक दुसऱ्या भावाला घाल तू, एकच बुटाचा जोड. ते जर कुठे जर गावाला जायचं असेल तर बूट वापरणार, बरोबर ना?
जरी महिलांच्या बाबतीत जर बघितलं तर त्यांना लुगडे असायचे तेव्हा ते दोन दोनच जास्त नाही. आता काय आमच्या मुळावर आलं आपल्याला दुःख काय येते हे सांगायला लागले. बरोबर आहे का? आपल्याला दुःख काय येत? मला तरी वाटत मी आता तुमच्या पैकी एक गणितच लावतो. अशी तर एक तरी महिला निघेल का की तिच्याकडे पाचच साड्या येतात, जास्त नाही येतात. अशी एखादी आहे का? असली तर आपण तिला सप्ताह कमिटीकडून साड्या देऊ. आहे का एक तरी? अजिबात नाही, अजिबात नाही. मला वाटतं कदाचित यांनी आज जरी संप केला ना, आज दिनांक 3/12/2017 याच्यानंतर साडी विकत घेणे बंद, तरी मला वाटतं या आहेत तोपर्यंत यांना साड्या पुरत्या. बरोबर आहे का? आहेत तोपर्यंत, शेवटला पुन्हा नवी सुद्धा आणायचं काम पडणार नाही. पण इतकं असून सुद्धा आपण पाहिजे आपली हवत चालली, याचा परिणाम काय? दुःख भोगावं लागतं. आलं का लक्षात? दुःख कशामुळे भोगावं लागते? उत्पन्न आहे त्या जागेवर पण खर्च वाढला आणि त्या खर्चाचा परिणाम आपल्याला दुःख भोगावं लागतं. तुकाराम महाराजांनी हेच बघितलं तुमच्या आमच्या बाबतीत. तुम्हा आम्हाला अपेक्षा सुखाची आहे पण देहाचा विसर पडलेला नाही. देहाचा जर विसर पडला रे पडला की सुख झाल्याशिवाय राहणार नाही, हे महाराजांच्या लक्षात होत. म्हणून महाराजांनी देवाला मागणी मागताना हीच माहिती, देवा देहाचा विसर पडली मज, आणि देहाचा जर मला विसर पडला तरच जीव सुख पावे. महाराज म्हणतात देहाचा जर विसर पडला तरच, इथं चकारात्मक शब्द आहे, तरीचा जीव सुख पावे माझा. बरं झालं देवाला हे कळालं, बरवे केशी राजा कळवाले. तुकाराम महाराज मागत असताना देवाला म्हणतात, देवा ठाव दे चित्ता, माझ्या चित्ताला ठाव दे. कुठ? तुझ्या पायाजवळ राहू दे. राखे पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. त्या देवाला विनंती केली पाहिजे, देवा माझे चित्त तुझे पायी. चित्ता राखे पायापाशी सकळ प्रत्यक्षी अखंडित. देवाला विनंती करावी, हे देवा माझं चित्त तुझ्या पायाजवळ राहू. देवाच्या पायाजवळ का आपलं चित्त राहिलं ना की जीवनात दुःखच आपल्याला मिळणार नाही, दुःखाचा अनुभवच येणार नाही. बघा ना तुम्ही, जिचं चित्त लेकरात असत, जिचं चित्त लेकरात असत तिला काय म्हणतात? घाल. तुकाराम महाराजांनी एक अनुभव लिहिलाय, घार हिंड ते आकाशी चित्त तिचे पिडापाशी. घार आकाशात फिरत असते पण तिचं लक्ष कुठं असतं? सगळं चित्त आपल्या पिल्याजवळ असत. आपलं चित्त जर का देवाजवळ असलं ना तर आपल्याला इकडं झालेलं दुःख कधीच कळणार नाही. डॉक्टर साहेबाकडे एखादा पेशंट आला, जर मुलगा असेल 22-25 वर्षाचा तर ते त्याला विचारत असतात, काय करतो, काय नाव तुझं, कुठं राहतो, आणि इतकं बोलता बोलता ते लक्ष लुकून इंजेक्शन देत असतात. यांना काही देणं घेणं नसतं त्याच्यावर. तो कोण कुठं सर्व्हिसला आहे
का शिक्षण घेतो का काय, आई वडिलात राहतो का एकटा राहतो का काय नाही, त्याचं जे लक्ष आहे ते बोलण्याकडे घ्यायचं. त्याला माहिती आता इथं इंजेक्शन देणार आहे, त्याचं लक्ष तिथं आहे ते फक्त विचलित करायचं. आणि ते लक्ष विचलित झालं रे झालं की त्याला तिथं झालेलं दुःख जाणवत नाही. बरोबर आहे ना? तसं आपण आपलं चित्त जर का देवाकडे दिलं दिलं ना की संसारात झालेलं दुःख आपल्याला जाणवणार नाही. म्हणून चित्त देवाकडे द्यायचं. ठावडी चित्ता राखी पायापाशी सकळ वृत्तीशी अखंडित. महाराजांनी काही दोष जाण्याचं सांगितलंय. देवा आज भय चिंता लज्जा काम क्रोध तुरा वास वंद यांचा माझा फार मोठी यादी आहे. आस आपल्याला आस लागलेली असते. आस जीवनात आस ही दुःखाला कारणे होते. आशायाम परम दुःखम नैराश्यम परम सुखम. माणसाला किती पैसा दिला म्हणजे मनुष्य पुरे म्हणेल आपला अंदाज? किती पैसे दिले म्हणजे माणूस बस झाले म्हणेल? नाही म्हणणार बाबा, नाही म्हणणार. ज्याला 10 रुपये मिळाले त्याला वाटतं 100 मिळावं, 100 मिळाले की वाटतं 1000 मिळावं, 1000 मिळाले की लाख, लाख मिळाले की 10 लाख, 10 लाख, कोटी, 10 कोटी, अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंकू, जल्दी, मध्य, अंत्य, परार्ध, अभव. एवढी संपत्ती मिळाली तरी सुद्धा आपलं मन भरणार अशा हे दुःख दुःखाला कारणे होते. भय तुकाराम महाराज म्हणतात जीवनातलं भय गेलं पाहिजे. अरे भ्यायचं कशाला? मानवी जीवन जगत असताना निर्भयपणाने जीवन जगावं. कशाला भ्यायचंय? मरणाला? मरणाचं भय वाटतं का तुम्हाला? मरणाला तर कधीच नाही गेलं पाहिजे. अजिबात कधीच भेटत कामा नाही, कारण मरण एक दिवस येणार आहे ना. जे मरण आपल्याला एक दिवस येणारच ते मरणाला भ्यायचं कशाला? उलट मरणाचं स्वागत केलं पाहिजे. स्वागत. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो, मरण चांगलं का वाईट? कसं आहे? हा मरण चांगलं का वाईट? बर मी पण आता एक असं विचारतो, जर समजा माणसं मेले नसते तर कोण काय करा? आता उद्या कार्यक्रम संपायला लागलाय, घरी मस्तपैकी निवांत संध्याकाळी रजिस्टर घ्यायचं आणि पेन घ्यायचं हातात, वर नाव द्यायचं. माणसं मेले नसते तर निबंधच लिहायला सुरुवात करायचं. लिहा ना, चांगली गोष्ट आहे ना. माणसं जर मेले नसते तर किती अवघड झाला असतो. फार अवघड झाला असतो. आजची पिढी तर फार अवघड आहे. अबो हे इथं मंडपात बसल्या दिसते ते काय सगळे सुखी आहेत होय. आतापर्यंत काय काय तर 4-4, 5-5, 12 बनले असतील ना. आपल्याला जगायचंच नाही, आपल्याला जीवत द्यायचं. या तर लय बरं तिथं जाऊन वापस आले असतील. याने लय लवकर असतं सापडतो तिकडचं. आजकालचे लहान लहान लेकरं सुद्धा थोडेसे विचार करण्यासारखेच. बरं काही लहान लहान लेकरं सुद्धा धावपळीचं जगत आहे. हे कधी कधी काही काही घटना शहरात पाहायला मिळतात. 8-8 वर्षाचे लेकरं, 8 वर्षाचं लेकरू, 7-8 वर्षाचे लेकरू, त्याला काय करायला पाहिजे? एखाद्या वेळेला त्याच्या मनासारखं झालं की ते गपचिपच टीव्ही समोर बसतो, रिमोट घेऊन कोणाला बोलत नाही काय नाही. त्याची मम्मी येते पप्पू उचल जेवायला, एक नाही दोन नाही, पप्पू उचल जेवायला, एक नाही दोन नाही. तितक्यात त्याचा पप्पा येतो. मी म्हणतो पप्पू का नाही जेवला? ती हळूच सांगते तो रागवलेला आहे, त्याला काही आगाव बोलू नका. कोण? पप्पू. इतकुसा पप्पू काय तो पप्पू काय काय कळते का तरी होत्या ना.
म्हणतो पप्पा म्हणणार दम आले जातो जवळ पप्पा बेटा काय झाले जेवायचं नाही का तो त्या पप्पाकडे पाहतो तुम्ही मला अजिबात बोलायचं नाही मला फार टेन्शन आले तिचभर पप्पू म्हणतो टेन्शन आले अरे अरे टेन्शन कशासम खाते त्याला कळते का तरी आजकालचे पाच सात वर्षाचे लेकरं जर टेन्शन आलं असं जर म्हणत असतील तर त्या आई वडिलांना निश्चित त्यांना वारकरी संप्रदायात आणण्याची गरज आहे आणा त्या लेकराला वारकरी संप्रदायात त्यांचं टेन्शन दूर जाईल आज लोक आत्महत्या करण्याकडे का जातात मी आजचा एवढा तुम्हाला सुविचार सांगेल आणि शिवदा पूर्ण विराम देईल मानवी जीवन मिळालंय ना आपल्याला ते आत्महत्या करण्यासाठी नाही आले का लक्षात आत्महत्या करण्यासाठी नाहीच किती जरी जीवनात दुःख आलं किती जरी संकट आले मला तरी वाटतं पशुपक्षी इतकं पराधीन जीवन आपलं नाही आहे का पशुपक्षी इतकं पराधीन जीवन आपल्याला गावात कुठं ना कुठं तरी बोरला उन्हाळ्यात पाणी असेल वॉटर सप्लायला नाही आलं बोरला पाणी असेल बोरला नाही आलं तर कदाचित टँकरनं पाण्याची व्यवस्था होईल पशुपक्ष्यासाठी काय व्यवस्था असते उन्हाळ्यात पाण्याची कधी पशुपक्षी कधी निसर्गाच्या विरोधात जाऊन कधी आत्महत्या करण्याचा विचार करतात का नाही ना मग तुम्ही आम्ही माणसासारखे माणसं असून आत्महत्येचा विचार का करायचा आपण कधीच नाही करायचा जर आत्महत्या करण्याचा विचार जर एखाद्या वेळेला एखाद्याच्या मनात आला ताड दिशी घरून निघायचं अवधूत दत्तात्र्यांच्या मंदिरात यायचं दिगंबरा दिगंबरा चिंतन करीत बसायचं पाच मिनिटात मनातला विचार दूर निघून जायचा पाच मिनिटात भीती ही जीवनातली काढून टाकली पाहिजे मी तुम्हाला तेच विचारत होतो मरण चांगलं आहे का वाईट आहे फार चांगलं आहे मरण मरणाला भेण्यापेक्षा मरणाचं स्वागत करा मरणासाठी तयार राहा आपल्या जीवनात जे काय कार्य करायचं ते कार्य झाले संपले आणि आता कधीतरी मृत्यू आला माझ्याकडे तरी मी हसत मुखाने त्याचा सामना करेन अशी तयारी करा त्याला भिल्याने ती आपल्यापासून दूर जाणार नाही नाही दूर जाणार म्हणून मरणाचं स्वागत करण्यासाठी तयार राहा असभय चिंता चिंता करू नका कोणत्याच गोष्टीची चिंता नसायला पाहिजे चिंता केल्याने चिंता वाढत असते आणि चिंतन केल्याने चिंता संपत असते हरिमुखी गाता हरपली चिंता पुन्हा एक महाराजांनी समर्थ शब्द सांगितले लज्जा आणि काम क्रोध लज्जा लाज या लाजेचा सुद्धा संबंध तोडावा लागतो बरं का ज्याला परमार्थात यायचं ना त्याने परमार्थात लाजू नये काही काही गोष्टी त्या लज्जा ही त्या ठिकाणी महत्वाची व्यवहारात पैशाचा देण्याघेण्याचा व्यवहार करायचा माणसाने कधीच लाजू नये जेवण करायचे तिथं कधीच लाजू नये ते जेवताना लावले लाज लावली अवघड हे तुम्हाला आमची गॅंग का सोपी दिसायली काही हे उभा राहिलेली गॅ अबाबा द्या अवघड तुमच्या संस्थेत एक पोरग होत नवीन आलेलं मोठं होतं चांगलं 20-22 वर्षाचं पण लाज आलो आपला सागर नाही का जर जास्त बोलत नाही तस खाडी लाजाडून आता पंक्तीला गेले जेवायला म्हणजे निळकंठ महाराज सारखे संतोष महाराज सारखे रवी महाराज कार्तिक महाराज यायच्या सारख्या चार पाच जणांनी ठरविलंच हे मदत मी चुकलो राज्य कीर्तनकार ते एक आमचे ते उमेश महाराज यायनी ठरविलंच म्हणजे आज याला उपाशीच मारवत जेवायला बसले असं मदात घेतलं त्याला तिकून दोघं तिघ इकून दोघं तिघ पुढच्या पंक्तीत दोघं तिघ आणि वाढणारे वाढे करीत ना त्याच्या कानात आधीच सांगितलं ते पण तुमच्या गावात आम्ही नवीन आणले तर तुमची तर आजच आधोच जेवायला आणि ते जे समोर बसलेले आहेत ना तिथे रागीट मनुष्य एकदा वाढले ना आता पुन्हा डबल अजिबात काहीच वाढायचं नाही आता पुन्हा जर का तुम्ही त्याच्या पात्र वाढीच्या जवळून जरी गेला
तर ते काही म्हणत नाही. थर्ड दिवशी उठतो जोरात का विश्वास. या सगळ्या वाड्याकऱ्याला सांगून ठेवलं. वाडेकरी याचे चपाती चपाती करीत त्याचे जवळ आले की त्याच्याकडे असं पाच वाढेन त्याला ते लाजाडू. ते काय म्हणून मला वाढा म्हणून. आता असं जर लाजाडू जेवताना असला तर नाही का उपाशी मारणार. लज्जा ही दुःखाला कारणी होते. परमार्थात लाज नसावी. तो परमात्मा त्याचे अंश आपण आहोत. मग त्याचं भजन करता त्याचं नाम चिंतन करताना लाज कसली आली. आनंदाच्या भरात हाताने टाळी मुखाने नाम चिंतन केलं पाहिजे. राजा राम 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 सीता आनंदाच्या भरात त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. त्या भगवंताने सुंदर असा नरदेह आपल्याला दिलाय ना. त्या भगवंताचं सुंदर भजन केलं पाहिजे. परमार्थात लाज नसावी. लाज जर असेल तर ते दुःख होत. तुमचे गुरुजी एक नेहमी दृष्टांत सांगायचे. तेवढा छोटासा दृष्टांत सांगून पूर्णविराम देतो. जुना काळ आजचा नाही बरं का. जुना काळातला जुन्या काळात जावाई मानणारा सहसा सासरवाडीला जात नव्हता. तुमच्या इकडे कसे आता एक म्हण होती जुनी. दूर जवाई देव बराबर नजीक जवाई आधा गाव जवाई साधा सुधा तो घर जवाई पुरा गधा. लांबचा जावाई याचं म्हणजे देवासारखी त्याची वाट पाहायची. कोण्या गाडीला येणार, किती वाजता येणार, किती वाजता येणार, कोण्या गाडीला कोण्या बैठकीत बसवायचं, गादी कोणती, तकव्या कोणता, लोड कोणते, स्वयंपाक काय, कोण स्वयंपाकाला वाढायला कोण, सगळी तयारी. पण ती एक लय लाजाळू जावाई होता. कधी सासरवाडीला गेलेला नाही. जुना काळ पायी प्रवास. लाज किती वाईट असते याबद्दल बोलते. देवकी बायको माहेरी गेलेली. लग्न झाल्या तिसरी दिवाळी. पण हे लग्नाला जी जावा गेलं तर पुन्हा 3 वर्ष गेलंच नाही सासरवाडीत. नेमकी वडील गेलेली यात्रेला. बायकोला आणण्यासाठी कोण नाही. मग त्या आई मन्नारेने सांगितलं, बाळ्या तू आता काय कर, तूच जा आणि तिला घेऊन ये. ती म्हणतो, नग बाबा आपल्याला लय लाज वाटते. आणि आई म्हणते, मान माता तुला लाज वाटते म्हणून मी कशी जाऊ. बघ ना बाबा, कोणतरी तुझा एखादा मित्र घेऊन जा, कोणी घेऊन जा, पण जा तिला घेऊन ये. म्हणजे स्वयंपाक पाण्याचा सगळा मेळ बसल. तू सुद्धा सारखी तिच्या आतुरतेने वाट बघतोय. माझी तब्येत बरोबर नाही, स्वयंपाक पाणी ते करायचं आहे. तो म्हणला, ठीक आहे, आज तर नाही पण उद्या जातो. दुसऱ्या दिवशी जायची तयारी केली. मित्राला चल म्हणलं तर मित्र म्हणते, बाबा तू लाजतून तुझ्यासोबत कशाला. नको, तुझ्यासोबत जाणं म्हणजे उपाशी राहणं, नाही तर अर्ध्यातून वापस येणं. कसा बसा एकटा तयार झाला. निघायचंय सासरवाडीला जायचा. घरातून उठला, बाहेर अंगणात गेला, पुन्हा घरात आला. आई म्हणजे काय झालं. म्हणलं, आपल्याला हेच लाज वाटते, मी जातच नाही. हा पुन्हा वापस. आईनं धट मनाने सांगितलं तिला, जाय म्हणे, काय नसतं होत म्हणजे तिथं जायचं आपल्याला काय म्हणायचं का तुला काय. जा 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 जा. कशी कशी समजूत घातली. गेलं इतकं लाजळ. तुमच्या गावात कोणी जावाय नसेल म्हणे. आणि गावातला बी कुठलं बाहेरचं दूस असं कोणी नसेल इतकं लाजळ. कस बस गेला बाबा. निघायला त्याने उशीर केला. दुपारचे 3 वाजले. गावात कस बसा जाऊन पोहोचला. आणि पुन्हा विचार केला. सासरवाडी तर हिचे म्हणलं. जवळच गाव होतं, 5-6 किलोमीटर. पण आपल्याला लयत लाज वाटते. म्हणला, सासऱ्याच्या घरी जायचं नाही. आता इथून माघारी जावं. आता अंधार पडला. म्हणलं, आजच्या दिवस मंदिरात मुक्काम करू. पण सासऱ्याच्या घरी जायचं नाही. आता मंदिरात थांबलं मुक्काम. असं दत्त मंदिरात आलं समोर थांबलं. आता भूक लागली ना.
पोट सांगायचं ना कुठे गेलं ते. म्हणला एक दोन घरी भिक्षा मागता येईल पण सासरवाडीत जायचं नगच. नेमकं रात्री 8-8:30 वाजता भिक्षा मागायसाठी गेलं दोन तीन घरी. त्याला वाटलं गावात कुठं सासऱ्याला सासू सासूला कळायला लागलं आपण गावात आलोत म्हणून. दोन तीन घरी भाकरी मागायच्या, मंदिरात येऊन बसून खायच्या आणि सकाळी उठायचं ना अंधारातच निघून जायचं पुन्हा माघारी. लाज वाटती कशात जायचं सासऱ्याची. नेमकी गावातली लाईट गेलेली, ते जुने कंदील असायचे, कंदील होते ना कंदील, हे गेलं एका घरी. म्हणलं भाकरवाडा वार करायला. भाकरवाडा ती हातात कंदील घेऊन आली आणि हातात भाकर. नेमकी भाकर घेऊन आली ती त्याची बायकोच होती. याने कंदाच्या उजेडात तिला पाहिलं ते बाबा बाबा ते माग सरकलं म्हणतात. आता जुन्या काळात ते मोठमोठ्याने वाडे होते ना, असे लहान लहान आडा असायचे ना घरात बांधलेली दगडी माग सरकलं ते डुकून आडात पडलं. ते लाजळू आता इतके कुठे लाज असती वे. आता कसं बसं वर निघायचंय, वर काढायचंय, गावातले सगळे लोक आले. आता तिनं काय बिचारीनं पाहिलंच नव्हतं, तिनं फक्त गावात एकच आरडा ओरडा केला, कोणतरी वारकरी आलता ना आडात पडला, त्याला काढाल, त्याला वाचवाल, काढाल. हे गावातले तरुण बाण सगळे तरुण मंडळ जमा झालं. सोल सोडली मधात, लहानसा पाळणा सोडला, याच्यात बस त्याच्यात बस, ते काय बसलं. दोरी बदा सोडली, ते काय दोरीला पकडिन. हे म्हणायचे मेळ काय ते वर काऊन येईन. सगळ्याचं गडबड 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 गर्दा सुरू झाला ना. सगळ्याला शांत केलं, ते थांबा मध्ये बोलला का कोणी, काय म्हणतर म्हणजे तू वर काऊन ये ना. तू ते म्हणत नाही बाबा आपल्याला लय लाज वाटती. मग हिच्या लक्षात आलं म्हणजे मा इतकं लाजळू गिराईक तर आपलंच दिसत. गावातले तरुण मंडळ फार हुशार होते, इथल्या तरुण मंडळी सारखंच. हे म्हणले कोण्या गावचं येते ना आपल्या गावात येऊन जीव देत काय म्हणते ते. हा त्याला बाहेर निघ म्हणा, तसं कसं निघत नाही, तसं नाही निघत असं करून बोराटीची फांदी आणा म्हणे आणि या सोलीला बांधून असं घरोघर फिरत म्हणे. कसं निघत नाही बाहेर, त्याला बाहेर काढायचं म्हणजे काढायचंच. मग म्हणलं नाही येतो रे बाबा. अर्ध्यात इरीच्या वर जवळ आला ना हातात हात द्यायचा की पुन्हा म्हणतो नाही बाबा म्हणले लाज वाटते. आता इतका जर लाजळ असेल तर त्याचा व्यवहार सुद्धा चांगला होणार नाही. महाराजांनी सांगितलं आस भय चिंता लज्जा काम क्रोध. काम क्रोधाचे विचार हे परमार्थात चालत नाही. काम क्रोध लोभ घेऊन या संगी परमार्थाशी निघे तोची मूर्ख. तुकाराम महाराज म्हणतात मागणे ते एक हेचे आहे आता नाममुखी संत संगदी. आमची जी काय भक्ती आहे ती शुद्ध अंतकरणाची आहे. तुका म्हणे नको वर पंग देवा घ्यावी माझी सेवा भाव शुद्ध तरी चहा जीव सुख पावे माझा बरवे केशराज कडू आहे. गजर हरिनामाचा.